पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या दुबई दौऱ्यावर आहेत आणि यावेळी मोदींचं जंगी स्वागत करण्यात आलंय. हवामान बदलाच्या जागतिक शिखर परिषदेमध्ये सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. पाहूया. ते आले, त्यांनी पाहिलं आणि त्यांनी जिंकलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परदेश दौरा आणि त्यांच्यासाठी जीवाचं रान करणारी अनिवासी भारतीयांची गर्दी, हे चित्र आता नवं राहिलेलं नाही. हे चित्र दुबईमध्ये दिसून आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुबईच्या दौऱ्यावर आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या क्लायमेट ॲक्शन समिट COP28 मध्ये सहभागी होण्यासाठी ते दुबईमध्ये आले आहेत आणि दुबईमध्ये पोहोचताच जोरदार घोषणांनी त्यांचं स्वागत झालंय. बहुत अच्छा लगा कि मोदी जी आए, उन्होंने हम सबसे हाथ मिलाया. कि आज का दिन हम लोग हमारे जिंदगी में कभी भी भूल नहीं सकते. आज मोदी जी को देख करके ऐसा लगा अहो भाग्य धन्य हो गए. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या परदेश दौऱ्यात कायमच तिथल्या भारतीय समुदायाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे परदेशातल्या भारतीयांनाही मोदींच्या दौऱ्याचं मोठं अप्रूप आहे. मोदी जी यहाँ पे आए और हम लोगों को उन्होंने आके बोला कि आप पूना से है क्या, क्योंकि हम लोग इतना पगड़ी वगैरह पहन के आए थे उनके वेलकम के लिए. तो ये स्पेशली हम सब लोग महाराष्ट्र से है, हम लोग सब यहाँ दुबई में 20 साल से रह रहे हैं और हमें बहुत अच्छा लगा कि मोदी जी आए, उन्होंने हम सबसे हाथ मिलाया. वी हैव नो वर्ड्स टू से, कुछ बात नहीं कर सकते. हम बहुत खुश है कि मोदी जी ने आके हमसे हाथ भी मिलाया और उन्होंने हमको पहचाना पगड़ी की वजह से. मोदी जैसे जो लीडर है उनकी देश को नहीं पूरे जग को जरूरत है और आज जो यहाँ वो आए हैं, हम तहे दिल से उनका स्वागत करते हैं, अभिनंदन करते हैं कि वो यहाँ यूएई में आ गए. आज यूएई में 20 साल से रह रहे हैं लेकिन फिर भी ऐसा लगा कि अपना कोई इस देश में आया है. और मोदी जी जिससे जितना उनका प्रशंसा की जाए उतना कम है. पूरी दुनिया में भारत का नाम रोशन करने वाला भारत का हीरा है. भारताचे हवामान बदल आणि हवामान वाढीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. तसंच हरित ऊर्जा, अक्षय ऊर्जा याबाबत भारताचं धोरण कायम सकारात्मक राहिलेलं आहे. COP28 समिटमध्येही मोदींची भूमिका महत्त्वाची असेल. या समिटमध्ये ते विविध देशाच्या प्रतिनिधींसोबत संयुक्त राष्ट्रसंघाचे सचिव अँटोनियो गुटरेज यांचीही भेट घेणार आहेत. मोदींच्या या दौऱ्यात देण्यात आलेल्या घोषणांनंतर काही प्रतिक्रिया त्याविरोधात येतीलही. मात्र परदेशात मोदींच्या लोकप्रियतेचा चढता आलेख नाकारता येणार नाही हे मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.